कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं कसं काय सुरत? माझं मामाचा मुलगा आहे. मामाचा मुलगा आहे. बहिणीचं लग्न ठरल्यानंतर मग माझं पण ठरवलं. तर असं म्हणजे माझी ननंद आहे ना, ती माझी भाऊजय पण आहे आणि मी तिची नाही. पण मला सांगा, तुम्ही सगळे इकडे मुंबईत होता, मग तिकडनं थेट सुरतला जायचं जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा काय वाटलं? काय नाही, असं काय वाटलं नाही खास. पण मुलगा आवडला होता. मामाचाच मुलगा होता लहानपणापासून. लहानपणापासूनच ठरवलेलं असं काय नाही, पण सहज घडून आलं म्हणून. तुमच्या दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा? आम्ही दोघं पण जरा शांतच आहोत. आम्ही दोघं पण मला ते काय बोलले, मला ऐकायची कॅपॅसिटी नसते. मी लगेच उलट बोलते. प्रॉब्लेम आहे ते समजून घेतात. पण लगेच उलट का बोलता? पण पहिल्यापासून ऐकायची सवय नव्हती ना. मम्मी पप्पाकडे लाडाची वाढलेली आणि इकडे एकदमच असं बोललं ना की मला ते सहन होत नव्हतं. तर ते पण एवढं म्हणजे समजून घेतात ना. मला भांडणं झाली मी काय बोलले तरी समजून घेतात. आणि त्यांनीच आज मला पार्लर ओपन करून दिलं आणि सगळं त्यांनीच सेटअप लावलंय. म्हणजे प्रेम आहे तुमच्यावर तरी त्याला खूप आहे. शांत ते आहे, बडबडी मी आहे. खूप बोलते मी, खूप बोलते. ते बोलत नाहीत म्हणून पण मला राग येतो कारण ते दिवसभर फोनवरती असतात. काय एवढं ऑफिसमध्ये फोनवरती बोलायला लागतं ना त्यांना. ते घरी आले ना शांत असतात. मग मी म्हणत असते माझ्याशी बोला ना तुम्ही, माझ्याशी का बोलत नाही. मग मी एकटीच बडबड बडबड करते. दोन दिवसांनी मी त्यांना जे काही सांगितलेलं असतं ना, दोन दिवसांनी मी विचारलं ना हे कधी झालं, मला तू नाही सांगितलं. मग मी तिथे जास्त चिडते. मग ते बोलतात हा का ठीक आहे, मग माघार घेतात ते. माझे मिस्टर आधी खूप रागीट होते आमच्या लग्नाआधी, कारण मला माझ्या नंदूबाई पण सांगतात की खूप रागीट होते. पण जसं तुमचं लग्न झालं तसे ते खूप शांत झाले असं मला कधी कधी जाणवून येतं, पण कधी कधी नाही जाणवत. नाही ना. आमच्यात मिस्टर शांत आहेत, मीच बोलत असते. बायकांचा हाच प्रॉब्लेम आहे, त्या नवऱ्यांना शांतच करतात. त्यामुळे नवरे लग्नानंतर शांत होऊन जातात. पण तुमचे चेहरे पण असे होतात ना की त्याच्यामुळे नवऱ्यांना फेशियल न करता चेहरे पांढरे पडतात. त्यांचा पण फायदा होतो सर, कारण आमच्याकडे फुकटचे येतात ना, आज फेशियल कर, कलर, हेअर मसाज, थोडी हेड मसाज हे सर्व करून देतो आम्ही. काय सांगता काय? माझं डोकं दुखतंय तेजू, आज मला थोडी हेड मसाज. हो ठीक आहे, देते. बाकी सगळ्या गोष्टी असल्या तरी आधी तुम्ही हेड मसाजच का तुम्ही? तर आम्ही खूप डोकं खातो. तुमच्या मैत्रीमध्ये तुम्ही भांडता की नाही? घेतली खूप. कोण कोण जास्त भांडत? कोण दोघी जास्त? तुमच्या सोबत का हो? आवडतं मला हिच्यासोबत भांडायला, कारण या बोलतच नाहीत. तिला बोल का करायचं असतं. आले क्लासमध्ये आल्यानंतर स्वतःच स्वतः काम करणार, काही कोणाला असं भाव न दिल्यासारखंच करणार. मग असा आम्हाला राग येतो ना सगळ्यांनी मिळून. आम्ही खूप गप्पा मारतो पण ही असं तिचं तिचं काम करत बसतो. तुमच्यात अबोला झालाय? कोणाच झालाय जास्त काळ बोलायचं? कॉन्ट्रीवरून झालाय. कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही सर्व एखाद्याचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतो. ही देते देते बोलती आणि देतच नाही. असे तिच्याकडे भरपूर आहेत पेंडिंग. ऑनलाईन पेमेंटचं काय माझ्याकडे नाही आहे ना आता सध्या. आणि कॅश द्यायचं म्हणजे सुरतवरनं मी इथे. बरोबर आहे, आम्ही पण समजून घेतले. पार्टी करायचंय आणि कॉन्ट्री द्यायच्या आधी जायचं, लक्षात ठेवा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.